अवकाळीचं संकट कायम, आज ठाणे मुंबई पालघरमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा इशारा, दोन दिवस महत्त्वाचे। जळगावात अवकाळी पावसाचं थैमान, वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं पपई आणि लिंबाच्या बागा जमीन दोस्त। वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याचे दर वधारले, वांगी फरसबी काकडीच्या दरात 10 ते 15% वाढ, अवकाळी पाऊस आणि उष्णतेचा भाजीपाल्यावरती परिणाम। उन्हाच्या तडाख्याचा पोलिसांवरही परिणाम, अनुचित प्रकार घडू नये यासाठी वाहतूक पोलीस सावध, 55 वर्षांवरील पोलिसांना दुपारी 12 ते संध्याकाळी 5 दरम्यान उन्हात ड्युटी न देण्याचा निर्णय। नागपुरातील बहुतांश भागात आज पाणीपुरवठा बंद, देखभाल आणि दुरुस्ती कामासाठी 34 जलकुंभावरून पाणीपुरवठा खंडित, पाणी जपून वापरण्याचं आवाहन। आधार क्रमांकाशिवाय मिळणार नाही वाळू, राज्याचं नवं धोरण जाहीर, तस्करी रोखण्यासाठी अनेक अटींचं बंधन। बांधकाम साहित्याची तपासणी आता ऍप करणार, पारदर्शकता येण्यासाठी ऍप विकसित करण्याचा मुंबई पालिकेचा निर्णय। किसान सभेचा पुन्हा एल्गार, शेतकरी प्रश्नासाठी आजपासून 3 दिवस अकोले ते लोणी दरम्यान पायी मार्च काढणार। बारसू सोलगाव मधील नागरिकांचा रिफायनरीला विरोध कायम, आजही वातावरण चिघळण्याची शक्यता, तर खासदार विनायक राऊत आज आंदोलकांची घेणार भेट। विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील भाजप नेते कर्नाटकात दाखल, फडणवीस शेलार आणि मुनगंटीवारांसह 40 नेत्यांची फौज। सीलबंद शासकीय पोषण आहारात निघाला भला मोठा उंदीर, छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड तालुक्यातील किळसवाडा प्रकार, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू। रेल्वेचा धार्मिक पर्यटनावरती भर, पुण्यातून 28 एप्रिलपासून भारत गौरव यात्रा काढणार, पुरी वाराणसी आणि प्रयागराजमधील धार्मिक स्थळांना देणार भेट। अखेर नवी मुंबई मेट्रोचं काउंटडाऊन सुरू, रेल्वे सुरक्षा आयुक्तालयाकडून चाचणी पूर्ण। आता पावसाळ्यातही मेट्रो सुसाट धावणार, प्रत्येक स्थानकावरती लक्ष केंद्रित करण्यावर भर। चर्चगेट अंधेरी स्थानकात आता फेशियल आणि दाढी करता येणार, पश्चिम रेल्वेकडून स्थानकावरती युनिसेक्स सलून सुरू। कारचालकानं एकाला 300 मीटरपर्यंत फरफटत नेलं, दिल्लीतल्या फिरोजशहा मार्गावरची धक्कादायक घटना, आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। प्रयागराजमध्ये शूटआउट आधी असद आणि शाइस्ताने शूटर सोबत केलेली पार्टी, अतिकच्या साथीदाराचा खुलासा, उमेश पाल मर्डर ऑपरेशनला जानू नाव दिल्याचंही तपासात समोर। शाइस्ता परवीन आणि आयशा नूरीच्या शोधात उत्तर प्रदेश पोलीस, शोधासाठी 10 पथकं तैनात, कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक। गुजरातनं केला मुंबई इंडियन्सचा 55 धावांनी पराभव, 208 धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबईची फक्त 152 धावांपर्यंतच मजल।